मानवा शहरातील उक्कलगाव रोड येथील मोठी ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांनी सामूहिक रीत्या एकत्रित जमा होऊन रमजान ईदची नमाज 3 मे रोजी पठण करून ईद उत्साहात साजरी करण्यात आली। रमजान ईद निमित्त शहरातील छोटी ईदगाह येथे सकाळी 8:30 तर मोठी ईदगाह येथे 9 नमाजचे आयोजन करण्यात आले होते। मोठी ईदगाह येथे मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात नमाज साजरी करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। ईदची नमाज मुस्लिम धर्मगुरु मुफ्ती मोहम्मद इसाक यांनी पठण केली तर नमाज नंतर प्रार्थना मौलाना मुजाहिद यांनी केली व भारतात सुख शांतता व धार्मिक एकात्मता वाढावी यासाठी अल्लाहकडे प्रार्थना केली। नमाज नंतर नगर परिषद कर्मचारी व पोलीस प्रशासनाच्या वतीने गुलाब पुष्प नागरिकांना देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या। ईदगाह मैदान येथे आझाद धार स्टे सेंटरच्या वतीने नागरिकांना पाणी वाटप करण्यात आले। तसेच शहरातील राजकीय व सामाजिक संघटनांच्या वतीने रमजान ईदचे शुभेच्छा फलक लावून शुभेच्छा देण्यात आल्या। मानवत पोलीस निरीक्षक संजय कर्णूर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मौलाना मुजाहिद शेख मुश्ताक शगीर खान रशीद बेग यांनी नगर परिषद व पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले।